प्रभू श्री राम मंदिरात रामलल्लांचं आगमन त्याचा सोहळा प्रचंड उत्साहात होत असतानाच उद्धव ठाकरे नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या भक्तीत लीन झाले. ठाकरे यांनी नाशिकच्या दौऱ्यातून प्रत्यक्षपणे भाजपला लक्ष्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा पहिला दिवस कसा पार पडला पाहूया. काळाराची भक्ती, गोदेची महाआरती, ठाकरेंचं नाशिक दौऱ्यात शक्ती प्रशन, सावरकरांच्या भगूच्या वाड्यालाही भेट, नाशिक दौऱ्यातून सत्ताधाऱ्यांवर हल्ला थेट. शेकडो वर्षांपासून कोट्यवधी भारतीयांनी पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलं. अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. एकीकडे अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतानाच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी महाआरती करत श्रीरामांना वंदन केलं. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमधल्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गोदातीरी महाआरती केली. आपल्या खासदार आणि आमदारांसह हजारो शिवसैनिकांसोबत ठाकरे कुटुंबियांनी गोदावर आरती केली. नाशिक दौऱ्यावर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी सगळ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी भगूर इथल्या वाड्याला भेट दिली, अभिवादन केलं. उद्धव ठाकरे यांचं नाशिकात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. क्रेनवर लावण्यात आले भले मोठे हार आणि जेसीबी मधून पुष्पवृष्टी अशा जल्लोषात ठाकरेंचा नाशिक शहरात प्रवेश झाला. उद्धव ठाकरेंनी नाशिक दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केलाय. सत्ताधाऱ्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर टीकेचा सूर लावलाय. मी उद्धव ठाकरेंना फॉलो नाही करत तर मला काहीच कळत नाही त्यांचं काय चालू, मी त्यावर नाही बोलू शकत. एकंदरीतच अयोध्येत रामलल्लांचं आगमन होताना उद्धव ठाकरे यांनी वनवास काळात रामानं वास्तव्य केलेल्या नाशिकचा दौरा करण्यात धन्यता मानली. उद्धव ठाकरे यांचा नाशिकचा दौरा हा धार्मिक वाटला असला तरी त्याला जास्तच राजकीय महत्व आहे. उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. अयोध्येमध्ये